एवरीवन, कसे आहात सगळे? आज आहे 9 जून आणि वाजलेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही जातोय देवळात. म्हणजे आज मंगळवार आहे, सो जातोय गणपतीच्या देवळात. ॲज युजुअल घरात बसून बसून कंटाळा आला आहे, सो असं म्हटलं जाऊन येऊया देवाचं दर्शन घेऊन या. आय डोंट नो उघडं आहे की नाही, माहिती नाही देऊळ, पण आम्ही जातोय आणि जवळच आहे. जर नसेल उघडं तर बाहेरून नमस्कार करून येणार आहे आम्ही, ती पण तयारी आहे आमची. सो चला भेटते तुम्हाला थोड्या वेळ. उतर, खाली उतर. आता ती गेलेली ना आई, पण म्हणून ती गेली. कुठे ग, कुठे ग, कुठे ग, कुठे ग, पळाली 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 पळाली. अरे 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 अरे, कुठे आलीस ग? बाप्पा काय आली. हळू बोलायच. बाप्पा काय आली. मी नमस्कार केलास? केला. कुठला बाप्पा आहे तो? कुठला बाप्पा? कुठला बाप्पा आहे? काळा बाप्पा. रंग रंग विचारत नाही तुला. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा हातात काय लाडू आहे? त्याच्या हातात काय लाडू आहे? लाडू आहे. एकदा तू लहान असताना आलेली आणि जा, तू खेळणार असशील तर जा. नाही करू. डोळा बघ त्याचा, कसं बघतोय तुला बघ डोळ्याने. मी येऊ? घाबरते. हा इथे जवळ आहे ना, बघ. हाय. हाय. किडी आहे रे बघ, दिसत आहे घरी. इथेच राहतेस तू? कशाला? तुम्ही एकटेच बांधून बिंधून मास्क बीस लावून प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग. जाऊया. चल चप्पल घालायचं सावकाश. सो आम्ही आलो जाऊन देवळात आणि वाफोली गावाचं नाव आहे जिथे ते देऊळ आहे. ॲक्च्युली काल जायचं होतं, पण काल काय झालं, गर्दी असणार म्हणून गेलो नाही आणि आज जाऊन आलो. आणि ऋत्वी इकडे राऊंड मारत होती, राऊंड मारायला गेलेली. ही बघा, राऊंड मारून आलीस ना. उतर. चल बस झालं, उतर खाली. अगं उतर. आणि तिला अजून राऊंड मारायचा होता बाबांबरोबर तिच्या, पण त्यांना थोडंसं ऑफिसमध्ये काम आहे. आमचं इकडे अजून एक ऑफिस आहे जवळ, म्हणजे ऑफिस इन द सेन्स ते स्टोरूम नाही, काय म्हणतात, गोडाऊन टाईप आहे. आणि अजूनही ना ऊन आहे, म्हणजे 6:30 वाजले ना. हो 6:30 वाजले, पण अजून देख तुम्ही बघू शकता हे बघा ऊन आहे. आणि माझे इयरिंग्स मध्ये तो जो मिरर आहे त्याच्यामुळे ते हे होतं आहे, काय होतं आहे, ब्लिंक होतं आहे, आय डोंट नो काहीतरी होतं आहे. आणि मी ना मस्त डार्क शेडची लिपस्टिक लावलेली, पण ना ते काय झालं माहिती आहे, म्हणजे ती जेव्हा मी लिपस्टिक लावते तेव्हा ते असं अर्धवट जातं, ते असं म्हणजे इकडून जे आहे ना आपली जिथे लिप सुरुवात होते तिथून ते जातं आणि ते खराब दिसतं.
सो ही बघा, ही बघा मस्ती करते, ही बघा मस्ती करते, ही बघा मस्ती करते. आणि काय करायचं रोज समजत नाही, म्हणजे कसं टाइमपास करायचं, काय काय वेगवेगळं ट्राय करावं लागतं. आज मी ऋत्वीसाठी पण वेगळी खेळणी आणली आहेत, तिला ब्लॉक्स वगैरे आणले आहेत, ज्याच्यामुळे ती पण थोडा वेळ एंगेज राहू शकेल. असं काय काय करतो हा मी लॉकडाऊनमध्ये. आणि ही तुम्ही मागे बिल्डिंग्स बघू शकता, जिकडे ऋत्वीची टीचर पण राहते. हे सगळं सुरू आहे आणि हा आहे आमचा हायवे समोर. सो रात्रीच्या जेवणासाठी मी इकडे बनवती आहे दाल तांदळाची खिचडी. तुम्ही बघितलं, कढईत मी तेल टाकलं, ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी त्यात टाकणार आहे बाकीचं सगळं. बाकीचं म्हणजे फोडणी टाकणार आहे मी त्यात, म्हणजे आपली मोहरी, परत जिरं, जे काय बाकीचं फोडणीचं सामान आहे ते सगळं टाकणार आहे. दाखवते तुम्हाला, इथे तेल गरम झाल्यावर मी टाकली मोहरी, त्यानंतर मी टाकलं जिरं आणि हिरवी मिरची. आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर थोडंसं परतून घेतलं ते, आणि ते परतून घेतल्यानंतर मी इकडे टाकते आहे बटाटे. बघा, मी बटाट्याच्या साली नाही काढल्या, कारण खिचडीत मला आय डोंट नो का, पण बटाट्याची साल मी ठेवते, त्याचा चांगला फ्लेवर येतो मला कायम. आणि त्यानंतर मी त्यात टाकली हळद, आणि ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर. परतून घेतल्यानंतर मी त्यात धुतलेला तांदूळ आणि डाळ, जी धुवून मी ठेवलेली एक 15 मिनटं आधी मी धुवून ठेवलेली, ती व्यवस्थित मी त्यात टाकून घेतली. आणि ते पण आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. ते परतून घेतल्यावर काय होतं, छान मस्त असं एक फ्राय झाल्यासारखं होतात तांदूळ आणि जी डाळ आहे ती, आणि ती व्यवस्थित छान लागते. आणि ती जास्त अशी चिकट बनत नाही खिचडी, आपली अशी सुटसुटीत खिचडी बनते. त्यानंतर परतून घेतल्यानंतर मी त्यात आता घालणार आहे पाणी. ॲक्च्युली गरम पाणी घालायला पाहिजे, मी गरम करायला पाणी आधी विसरले, सो मग मी इकडे डायरेक्ट थंडच पाणी घातलं. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, तुमची जी खिचडी आहे ती लवकर बनते, म्हणजे त्याला लवकर उकळी येते, ती फास्ट बनते, हेच कारण असतं त्याचं. सो मी विसरले म्हणून मी थंडच पाणी घातलं इकडे. आणि त्यानंतर मी व्यवस्थित ते सगळं ढवळून वगैरे घेतली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता तिला उकळी यायला लागली, बघू शकता. आणि साईड बाय साईड मी काय करणार आहे, इकडे मला पापड तळायचे आहेत. इकडे माझ्याकडे फणसाचे पापड आहेत. फणसाचे पापड माझ्या मिस्टरांना खूप आवडतात, माझ्या आईने स्पेशल पाठवून दिले ते. सो आईने दिलं आहे म्हटल्यानंतर अजून जास्त टेस्ट हा येणार आहे त्याला. आणि मध्ये मध्ये मी तिकडे खिचडी पण माझी होतच आली आहे, बऱ्यापैकी पाणी वगैरे त्याचं हे झालं आहे. सो आता कसं झालं आहे, जेव्हा आपली उकळी व्यवस्थित येतो आणि बटाटा जेव्हा शिजायला लागतो तेव्हा आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यात, त्यामुळे लवकर खिचडी बनते आमची. त्यानंतर इकडे मी तेल तापलं आहे इकडे दुसऱ्या कढईत. त्यानंतर मी आता इकडे पापड तळून घेणार आहे.
वाजलेत रात्रीचे 9:30 म्हणजे 10 मिनिटं आहेत 9:00 आणि खिचडी वगैरे माझी बनून रेडी आहे. पापड तळून ठेवलेत मी. आता वाट बघते मिस्टरांची आणि ऋत्वीची. कारण ती दोघंही खेळत आहेत, बाहेर खेळत आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब केलं नाही. कारण ती दोघं खेळत आहेत तर म्हटलं खेळू दे. कारण ऋत्वी हल्ली ना म्हणजे तिचं असं झालं आहे की ती चिडचिडी म्हणजे चिडचिड होते तिची की आता काय करायचं, हां तर हे करून झालं की ते करायचं. त्याच्यासाठी मी वेगवेगळे खेळ वगैरे तिला शिकवते. प्लस खेळणी बिळणी पण मी तिला आणून देते आहे वेगवेगळं काय काय ट्राय करायचं. आणि ती इतकी मुडी आहे ना, म्हणजे मुडी म्हणण्यापेक्षा तिला एखादी गोष्ट ती ना एक दिवस व्यवस्थित खेळते, मग दुसऱ्या दिवशी तिला ती गोष्ट आवडत नाही. मग मी पण काय करते की थोड्या ज्या तिच्या वस्तू आहेत त्या थोड्या मी बाजूला ठेवते आणि मग तिला एक 8 दिवसांनी त्या देते, म्हणजे ती परत घेऊन खेळते. असं खूप ट्राय वगैरे आपल्याला करावं लागतं आणि मी ते सध्या करते आहे. पण तिला एंगेज ठेवणं खूप थोडंसं कठीण जातं आहे मला. कारण ती अशी म्हणजे एका ह्याने ह्याला म्हणजे असं मुलं थोडी मुलं अशी असतात ना की ती एक काहीतरी त्यांना मिळालं की ती बऱ्यापैकी खेळतात थोडा वेळ. पण ऋत्वीचं माझं तसं नाही आहे. ऋत्वी एका गोष्टीला फार लवकर कंटाळते. म्हणजे एखादी तिला जर गोष्ट दिली खेळायला ती 5 मिनिटात कंटाळणार की ठीक आहे झालं माझं खेळून आता काहीतरी दुसरं पाहिजे. असं तिला कंटिन्यू नवीन 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 गोष्टी लागतात. आणि आता लॉकडाऊनमुळे असं मिळत पण नाही आहे पटापट काय. आता ज्या आमच्या इकडे ज्या डिलिव्हरीज आहे ऑनलाईन त्या पण इतक्या लेट येतात की 10-12 दिवस लागत आहेत डिलिव्हरीला वगैरे. पण सो खूपशा गोष्टीनं फेस करावं लागतं आहे आपल्याला. आणि एका ह्याने बघितलं तर जो घरचा खर्च वगैरे आहे जो आम्ही विनाकारण करायचा तो पण खूप कमी झाला आहे. कारण आधी असं व्हायचं की काहीतरी डोक्यात आलं की लगेच मागवलं असं सगळं व्हायचं, ते आता होत नाही आहे. एका अर्थाने चांगली गोष्ट आहे ती. सो आधी कसं व्हायचं ना, माझं एक ठरलेलं रुटीन असायचं की मी 7 वाजता उठायचे, त्यानंतर मी 8-8:30 वॉक करून यायचे मॉर्निंग वॉक, त्यानंतर तोपर्यंत ऋत्वी उठायची 8-8:30, मग आमचा ब्रेकफास्ट 9-9:30 ब्रेकफास्ट व्हायचा. आता असं होतं ना की आता ऋत्वी झोपतच नाही लवकर, ती झोपायलाच 12-12:30-1 वाजवते, त्यानंतर झोपणं, त्यानंतर सकाळी उठणं. आणि मला ना झोप मला आता पण तुम्ही बघू शकता की मला डार्क सर्कल्स आले, ते त्याच्याचमुळे आले. कारण मला झोप मिळत नाही आहे प्रॉपर. आणि मला झोपेचा माझा खूप प्रॉब्लेम असतो की मला शांत झोप लागत नाही. मला म्हणजे माझी इतकी जी म्हणतो ना आपण सेन्सिटिव्ह तशी माझी झोप आहे. जरा कुठेही आवाज आला तर मला जाग येते. आणि ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. आणि त्याच्यामुळे कसा स्ट्रेस म्हणा किंवा अशी काय म्हणतात त्याला मला नाही माहिती, पण एक असं वेगळं नेगेटिव्हिटी म्हणू शकतो ती येते. पण त्यातूनही मी ट्राय करते की सगळं प्रॉपर मेंटेन ठेवायचं. आणि आपल्याला म्हणजे स्पेशली बायकांना खूप साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागत आहेत. घर म्हणा किंवा बाकीचे फॅमिली मेंबर्स असतील त्यांना, स्पेशली मुलांना. कारण मुलांचं जसं आहे ना की त्यांना खूप सांभाळावं लागतं. आपण त्यांना प्रेमाने त्यांना हे करावं लागतं, काय म्हणतात ते, प्रॉपर त्यांना केअर त्यांची करावी लागते. सो सगळ्या माझ्या मैत्रिणी ज्या ज्या मला बघत असतील सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. स्वतःचीच काळजी घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या सिच्युएशनमध्ये. कारण तुम्ही स्वतः फिट राहाल तर बाकीच्यांना पण खुश ठेवाल, फिट ठेवाल. सो बाकी काही नाही, माझी बडबड. मला असं तुमच्याशी बोलायला खूप आवडतं. तुम्ही पण मला सांगा तुमचे विचार काय आहेत, तुम्ही कसं कसं सगळं मॅनेज करतायत. आय नो बायकास खूप स्ट्रॉंग असतात. काय परत माझं लक्ष त्या बाजूला ह्यासाठी जातं आहे. कारण ते जे दार आहे ना आमचं, ते काय होतं पावसात आमच्या बेडरूमचं दार थोडंसं ना असं जाड होतं, त्याला आपण फुकतं ते दार असं. आणि त्यामुळे ते ना असं पूर्ण पॅक होत नाही आणि थोडीशी ना अशी खास राहते त्याच्यातून ना दिसतं. आणि असं मी बोलताना पटकन असं मला वाटतं की कोण आहे असं मला वाटतं. सो त्यामुळे माझं मी परत इकडे बघते. सो झालं मग हा होता माझा आजचा व्लॉग छोटासा. तुम्हाला आवडला की नाही हे मला नक्की सांगा आणि लाईक करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी असे चांगले चांगले घरगुती व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सो चला मग भेटते तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.